राजा सर्वाय वही लान और बाल मित्र मंडली सर्वाचार सरना और मात्र सोप जोन सर्व नम्र निवेदन करतो ही पार्टी तुमच्या गावात निर्माण झालेली आहे तरी माझगाव तरी असेल पण माझ्या शाहीचा उगम हा अन्यायामधून झाला कारण की मैपर चिंता म्हणजे शाही राहिले असते म्हणून घेत राहणार आणि याच लोकांना लहान लहान ज्यावेळेस मी होतो लेखासारखे योग उभारले मला गाणं शिकवलं राजो म्हणून माझं गाव खंडाळा या उद्देश हा उद्देश आज मी माझ्या गावात कार्यक्रम करण्यासाठी आलो की नुसता पैसा मिळणं या उद्देशाने आलो की 10 वर्षाच्यानंतर किंवा 15 वर्षाच्यानंतर आज या मुलाबाळाची इच्छा झाली प्रकाश आणि अजून मुलाबाळाला साक्षी भोपी यांची इच्छा झाली मी याला नाही म्हणू शकलो नाही नाही म्हणू नाही शकलो अरे इच्छा आहे ना आपला कार्यक्रम आहे आपण आपल्या गावचे आपण खेळलो आणि भविष्य कार्यक्रम जर आपण केली मांडल थोडा जे दोन तीन ते पाहिजे काय दोन तीन तो होऊन जाईल Thank you.
गोरेश्वर साहेब यांचे स्वागत आलोल कुंभलकर गोरेश्वर साहेब यांचे स्वागत आलोल कुंभलकर पाटील असे त्यांना विनंती करतो आलोल कुंभलकर आलोल जी कुंभलकर आलोल जी कुंभलकर हे गोरेश्वर साहेबचे स्वागत करतो हाँ स्वागता कार्यक्रम समाप्त करते शारदा उत्सव मंडल खंडावासी हा जोड़ शहर नम्रवृत्ति करते हैं अपना कार्यक्रम सुरुआत कर Thank you.
हम कहते वो गणराज है।
त्या परमेश्वराच्या शरणात होतो संपूर्ण ब्रह्मांड आता आम्ही म्हणतो की माझा तर किती आहे माझं चंद्रावर माणसांना काय काय नाही म्हणलं कॉम्प्युटरचा जमाना आहे सायन्सचा जमाना आहे दादा पण मला हे सांगा काय काय गोष्टी त्या परमेश्वराने बनवून ठेवल्या चंद्र कोणी दुसरा बनवला का सूर्य कोणी दुसरा बनवला का चांद्र कोणी कोणी बनवू शकते का एवढा महासागर या पृथ्वीच्या पाठीवर कोणी बनवू शकते का ही हवा या हवेला कोणी बंद करू शकते का सायन्स वाल्यांना विचारा कोणी बंद करू शकते नाही परमेश्वराच्या जो घडामोडी आहे त्या परमेश्वरानं बनवल्या माणसाची ताकद नाही म्हणून काय म्हटलंय जरा बघा
सही जमते बाई आपल्या नवऱ्याला घरी राहू देत नाही बाबा
बाई तो वाइट नो कर रहा वाइट नहीं कर रहा पर आजकल मेरे काय काय लोग छोड़ के पाए ले बाई तो जी बोला है वो तो खाली पड़ा काल लोग घोर बकाते हैं तनाकर काल लोग घोर बकाते हैं तनाकर ये आंसर नहीं मैंने ये बोल का पिता माय बाबा पीछे का पूजा कर घोर का घोर बकाते हैं आलो भाई जान भाई एक मिनट समय खत्म हो जा रहे खाली छोड़ दे छोड़ आपका शिक्षण पद्धति का जमाना है यहाँ से बनना पड़ता है यहाँ से नहीं क्या है से बनना पड़ता है किसको यहाँ से गोल से बनाना तो कारण लक्षा घेता का नहीं घर तुम्ही पहिले हा विचार करा की माझ्या बायकोने आजपर्यंत बरोबर काम केलं आणि आता करून नाही राहिली म्हणून या माणसाचं काहीतरी चुकलं हे धरून इकडे बघा या माणसाचं काहीतरी चुकलं म्हणून या माणसाचा या बायकोने राग आला हा वायर आहे बॅलन्स नाही राहिला काय विचार तू मारता खाऊ दादा तू माझी गौरव मागून मेन लाईट अजून तुमचं मारणं पिटणं सोडलं कारण की मी अगोदर घेतला काय काय कर तो तू घेतला तो मार बायकोले बायकोले जातवने बजारले जातवने बजारले दुसरी साइड शिक्षण पद्धतीचा जमाना आहे ना आता जर आम्ही घोड पाले बसलो तर लोक का म्हणतील हे मूर्ख शहर आणले म्हणतील बायकोले झोडपून लागले लोकांनी तसं घोड पा तमाशा तुमचा सुधरवण्याचा काय झाला फिर थोड़ा और ऊपर मुकाम खाना एक भेटारी सत्ताईस प्रणाम धन्यवाद मानत बोललं पाहिजे ना तर जमलं काम बिघडते माहित नाही मुली हे कर बाय काय बोलत नाही बोलणार तर नाही मुली माहित अरे ते खाली ना उपाय म्हणलं का ठेका घेऊ म्हणलं दादा
बंजारा
मीम कवि तू माच ले रे याचा अर्थ नाही समजलं मला समजलं मी आपण म्हटली नाही समजला अच्छा ठीक आहे कवी किती प्रकारचे असते जो कविता लिहिते हो पुस्तक लिहिते हो वार्तापत्र लिहिते अजून कोणती कविता नाटकात लिहिते तमाशात लिहिते सगळ्या ठिकाणी लिहिते हो म्हणजे कविता बनवणे वाला तो कवी असा तो अर्थ समजली हो हो आणि कवी लिहिते कशाने कशाने पेनाने किंवा कलमाने कलमाने हो आहे ना हो हो पेनाने कलमच म्हणतात कलमच म्हणतात त्याला कलम म्हणतात हो समजा हा हा अर्थ तसा नाही कसा आहे या ठिकाणी जेवढे काही लोक बसले आहेत हा हा जेवढे काही लोक बसले आहेत हे सगळे कवी आहेत अरे बाप रे हे एवढे लोक पण कवी कशाचे आहेत कशाचे आहेत हे सगळे प्रपंचाचे कवी आहेत सकाळी पासून माणूस जर घराच्या बाहेर निघाला तर माणूस विचार करत करत भिंकान जाता तुम्ही हो
पटवाची तो तुम्हारे खुद नहीं लगता है आता कहाँ को पटो गए थे ऐसे क्या मेरा नहीं अबे हे बाप टूटी जा पीछे बैठना मुझे बात
बिल्कुल
काय आणि बोलली आहे काय